होईल अभिषेक पागी असेल स्ट्रॅक ला त्यानंतर अक्षय लोहार नॉन स्ट्रॅक ला असेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता महेश पारधी नावाचा गोलंदाज आपण पाहतोय सज्ज झालेला आहे चांगला अनुभवी गोलंदाज आहे त्याच्याकडे क्लास आहे भरपूर चांगल्या प्रकारे क्षमता आहे अबिलिटी गुणवत्ता आहे पाहायचं आहे त्या कशा प्रकारे हा गोलंदाज गोलंदाजी करेल यस पंचांचा इशारा आलेला आहे सामन्याला सुरुवात राईट आर्म ओव्हर दी विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल पहिला चेंडू आता मात्र चेंडू काय करतोय चेंडू अंगाला तो चेंडू जाईल यावेळेस कव्हरपॅन क्षेत्रामध्ये एक धाव मात्र कम्प्लीट केलेली आहे लेग बाईज इशारा आलेला आहे लेग बाईज स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला एका धावमध्ये अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे म्हणजे साई श्रद्धा स्पोर्ट या संघाचा एका धावाने अकाउंट ओपन झालेला आहे निश्चितच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू अंगाला अडलेला आहे आणि एक धाव मिळेल गोलंदाज पण एकदा तयार महेश हा गोलंदाज यावेळेस चांगला फटका चेंडू झाईल अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव मात्र कम्प्लीट खराब क्षेत्रक्षण त्याचा फायदा उचलतो दोन्ही बॅटर आणि या दोन धावा कम्प्लीट केलेल्या आहेत खराब क्षेत्रक्षण करून चालणार नाहीये आणि या दोन धाबाने धावफळक तीनच्या घरामध्ये पोचले गेलेले आहे अक्षय दोन धाबाने स्वतःचा खातव करतो आणि धावसंख्या पोचवतो धावफळकावर तीन वरती ते ती आता मात्र पोचली गेलेली आहे दोन फलंदाज आपण पाहतोय अक्षय लोहर अभिषेक पागी चांगली बॅटिंग करावी लागेल गोलंदाज तयार यावेळेस स चांगला फटका चेंडू जाईल वन बाउन सी मारे शापार हा एक दर्जेदार चौकार अतिशय चांगला फटका आणि या चौकार प्राप्त होते बॅटिंग करणाऱ्या संघाला चार धाबणे धाफळ्यात पुढे सरकले जाईल ते मात्र सात वरती बोचले का आणखी नाही अति चांगला फटका यावेळेस चेंडू सरळ ट्रॅव्हल होते वाडिश लॉकॉन मंडऱ्यांचे बाहेर सहा धाबांसाठी षटकार धन्यवाद डीजे तर धाव संख्या तेरावर पोचली गेलेली आहे अतिशय चांगली बॅटिंग अक्षय लहारे ज्या बॅट बद्दल आपण पाहतोय एक चौकर आणि एक षटकार चांगले बॅटिंग बा, करताना दिसतोय हा फलंदाज चांगला टचमध्ये तो आहे गोलंदाज तयार पुढे चेंडू असेल आता मात्र बॅकफूटमध्ये चेंडू कट केला आहे चांगला चित्रक्षण करण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या फटक्यावर आणि एका धावने धाव फळक चौदा वर पोचले गेलेले आहे चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अक्षय लोहार याच्या बॅट बदून एक षटकार आणि एक चौकर पाहायला मिळतोय तब्बल तेरावरती तो खेळतोय त्यानंतर आपण जर पाहिलं तर, तर, तर अभिषेक पागी हा फलंदाज खाता उघडला नाही आहे फलंदाजाने आता मात्र चांगला फटका तो सुद्धा आता मात्र गेअर चेंज करतोय बाउंड्रीला चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी षटकार मारतो या फिफ्टी धन्यवाद डी जे तर अतिशय चांगलं गीत संगीत आपण पाहतोय निश्चितच सर भावीश पवार याच्या जीवनावरती आधारित आधारित केलेलं हे गीत निश्चितच भरपूर चांगला ब्रँड तयार झालेला आहे भावीश पवार नावाचा गोरसे गावातील एक ब्रँड आहे त्याचा तर विचार करता निश्चितच आर एस पी एल यावेळेस स्पर्धेमध्ये निश्चितच त्याचा सहभाग आहे सध्या कार्यरत आहे आता मात्र जर पाहिलं तर काय करते मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा चालू होईल गोलंदाज रोहित पारदी हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पॅव्हलन एंड करून सुरुवात करेल संख्या धा फटकावर वीस धावा लागल्या गेलेल्या आहेत आता मात्र स्ट्राईक फलंदाज अक्षय लोहार स्ट्राइक ला आहे षटकातील पहिला चेंडू असेल आता मात्र चांगला फटका चेंडू जाईल नोम ट्रॅव्हल येतोय खराब शतरक्षण चेंडू होतोय फरार मिळतील धावा या चार अतिशय चांगला फटका या चौकाराने धावसिंग ला धावसिंग धावफळकावर चोवीस वर पोहोचले गेलेले आहे गोलंदाज एकदा तयार होतोय गोलंदी ट्रॅकवरती आता मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी चेंडू पडला तर थोडस आतमध्ये वळतोय खोदवाटापाचा चेंडू होता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाज अक्षय आणि यावडे तो बीट होतोय चांगला कम्बॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण जर पाहिलं तर रोहित पारधी याच्या माध्यमातून होताना दिसतोय दोन चेंडू अजून डिलिव्हर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून दोन चेंडू मध्ये चार तो खर्च करतोय इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय प्रत्येक चेंडूमध्ये दोनदा सरासरी त्यांनी राखलेली आहे आता मात्र षटकातील लपुढील चेंडू असेल स्ट्रायकला फलंदाज अक्षय लोहार याला आपण पाहतोय आता मात्र काय करते तर जोरकास मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही खडे खडे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय कुठल्याही प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये पायांची हालचाल मिळ होताना मिळत नाहीये निश्चितच तो यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू बीट होतोय चांगले गोलंदाजी रोहित पारधी हा गोलंदाज गोलंदाजे चेंडू काय करते खराब शॉर्ट सिलेक्शन चार चेंडू टाकून झालेले आहेत चांगले गोलंदाजी कोणत्या प्रकारचे फुटवर्क पाहायला मिळत नाही निश्चितच क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे यावरच पाहिलं तर खराब फुटवर्कने फलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अक्षय लोहार लागोपाठ तीन चेंडू यावेळेस तो बीट होतोय गोलंदाज तयार षटकातील पुढे चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला चेंडू, चेंडू, चेंडू जाईल यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मात्र मिळेल जास्त काही मिळणार नाहीये एका धावाने आता मात्र धाव धावफुलक पुढे सरकलेले आहे पंचवीस वर ती आता मात्र पोचली गेलेली आहे चेंडू टाकून झाले या षटकातील एकंदरीत पाच पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त पाच धावा खर्च करतोय गोलंदाज आपण जर पाहिलं तर रोहित पारधी हा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे चांगला चांगला लाईन आणि चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज आता मात्र चांगला फटका हवाई सफर चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय अँड हँडसम षटकार धन्यवाद तर रोहन पारधी नावाचा गोलंदाज गोलंदी ट्रॅक होईल दावसिंग वरती पोहोचले गेले आहे चांगले बॅटिंग करताना दिसते अक्षय लोहार आणि अभिषेक पागी हे दोन बॅटर्स आहेत साकपाड संघाकडून रोहन तयार पहिला चेंडू काय करताय पिचिंग केलेले आहे खिलपट्टीच्या बाहेर नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा नियंत्रण नव्हता हा गोलंदाज आणि फ्री हिटची संधी असेल बॅटर अभिषेकला संधी असेल नो बॉलचा इशारा खराब सर्वात सुरुवात नियंत्रण नव्हता हा गोलंदाज पहिला चेंडू टाकतोय नो नो हाताळतोय गोलंदाज आता मात्र फ्रीची संधी असेल संख्या धाव फावर तेतीस वरती पोचली गेलेली आहे षटकातील पहिला चेंडू असेल आता मात्र सुरू डिलेव्हरी चांगला कम मोठा मोठ्या फटकाचा प्रयत्न जरूर केला होता परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाहीये चेंडू जाईल निर्धाव निर्धाव चेंडूची नोंद चांगला कम गोलंदाज रोहन पारधी नवाचा गोलंदाज निर्णायक षटक हाताळतोय तिसरा षटक तो हाताळतोय त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडू नोट टाकला होता आता मात्र स्वतःला सावरलेला आहे चांगला कम त्याच्या माध्यमातून झालेला आहे दाऊ संख्या कायम आहे दाफळकावर गोलंदाज पुण्यात तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकात दिला दुसरा चेंडू असेल अक्षय आणि अभिषेक दोन बॅटर चांगली कामगिरी आता मात्र फलंदाजबाद धन्यवाद विजय तर आता मात्र विकेट डाऊन झालेले आहे साई साईश्री स्पोर्ट या संघाची अभिषेक पागी हा फलंदाज बारा धाबा करून तंबूत परततोय तर आता मात्र विशाल नानकर नावाचा हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल पुढे चेंडू काय करते नो बॉलचा इशारा बिमर टाकण्याचा प्रयत्न बिमर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि विजयाच्या कमेंट मध्ये म्हणायचं झाले तर निश्चितच बिमार करणारा हा चेंडू टाकला होता गोलंदाज रोहन यांनी आणि त्या गोलंदाजाला दंडित केलेला आहे पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा फ्री हिटची संधी सुद्धा असेल धावसंख्या पस्तीस धावा धाव फळकावर लागले गेले आहेत भरपूर चांगल्या प्रकारे फलंदाजी होताना दिसते सागपाडा या संघाची आता मात्र काय करत आहे चेंडू पडला तर थोडस खाली राहिला गेला सब मरीची डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज रोहन पारदी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा आहे परंतु थोडासा नियंत्रण नाही आहे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्यातच साकपाळ संघांमध्ये भरपूर चांगले फलंदाज आहे त्यांच्या त्यांच्या माध्यमात चांगला खेळ होताना दिसतोय आता मात्र ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडू लावण्याचा प्रयत्न चेंडू जाईल यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल झेल करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज होता चेंडूवरती आला होता परंतु चेंडू पडतो नऊ मन्स लँडमध्ये ट्रॅव्हल तर होतोय दोन धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला दोन धावाने धावफळ फळ सदतीसच्या घरामध्ये ती आता मात्र पोहोचली गेली आहे थर्टी सेवन लॉस ऑफ वन विकेट इन दॅट थर्ड ओव्हर प्रोग्रेस आपण पाहतोय चांगली बॅटिंग होताना दिसते स्पोर्ट सागपाडा संघाच्या माध्यमातून एक विकेट जर बा जरी बाजला असला तरीही चांगली कामगिरी चांगली पार्टनरशिप बनण्याचा प्रयत्न अक्षय लोहार आणि विशाल नानकर या दोन बॅटर्सच्या माध्यमातून होताना दिसते चांगलं कमबॅक त्याने केलेलं आहे आपल्या संघाला यावेळेस ये परत येण्याचा परत आणण्याचा प्रयत्न यावेळेस करताना दिसतात हे दोन बॅटर गोलंदाज मात्र चांगला फटका चेंडूला यावेळेस फोर्स केला चेंडू जाईल कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सहा धावण साडी षटकार तर धन्यवाद विजय तर आता मात्र काय करते शॉर्ट पिच चेंडू टाकला होता त्या चेंडूला यावेळेस फोर्स करतोय चेंडूला पाठवतोय कावकंड बांडच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार दावसंख्या झालेल्या त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत पुढे चेंडू आता मात्र सुरू डिलेवरी एक तेरी और एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक संपलेलं आहे तिसरं दावसंख्या व त्रेचाळीस धावा आता मात्र पाहायचा एक षटकाचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये पाहिजे कोणता गोलंदाज गोलंदी ट्रॅकवर सज्ज होईल तोपर्यंत आपण जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया डीजे साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय सह्याद्रीच्या कुशीत वाघिनीच्या कोटी जन्म हसते कदम अस्ते कदम राज जी वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक दिख स्वागत आपण पाहतो आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन शेलरबाई फोर वन फॉर वन आयोजित आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचं हे शानदार आयोजन पहिला चेंडू आता मात्र चेंडूला ढकल तो चेंडू जाईल मेडविकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी लेट आणि बॅकअप खराब त्याचाच फायदा उचलतो दोन्ही बाफरंदाज दोन धवा यावेळेस कम्प्लीट केलेले आहे दोन्ही फलंदाजांनी दोन धावाने दावसंख्यला फलकावर पंचेचाळीस वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे पाच चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज लहू तुमडा एक चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज आहे भरपूर त्याच्याकडे अनुभव आहे पाहिजे अनुभवाचा कशा प्रकारे यावेळेस वापर करेल हा गोलंदाज षटकातील दुसरा चेंडू असेल आता मात्र चेंडूला पूल केलाय पूल पावरफुल सक्सेसफुल चेंडू जाईल मिड विकेट लाईनच्या बाहेर सरळ सहा साडी षटकार अतिशय चांगलं गीत संगीत या स्पर्धेच्या दे माध्यमातून पेश केलं जाते आता मात्र चांगला फटका आहे जरूर परंतु दोन क्षेत्रक्षक घेण्याचा प्रयत्न करतील चेंडू परत नो मॅच राय होते रोहित चेंडूला उचलेल फेकी करेल तोपर्यंत आपण जर तर किती धावा कंप्लीट केलेला आहे तीन धावा आणि चौथा धावकण्याचा प्रयत्न काय करत फलंदाज बाद चौथा धाव प्रयत्न होता आणि फलंदाज बाद झालेला आहे या तीन धावाने धावसंख्या आपण जर पाहिले तर चोपन्न वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या चोपन्न झालेल्या आहेत शाही संघाचे आता मात्र अक्षय लोहार हा फलंदाज त्याने चांगली फलंदाजी केली त्याचा जर विचार केला त्याच्या बॅट दोन उत्तुंग दोन खणखणी चौकार पाहिल्या एकंदरीत सव्वीस धावा त्याने बनवलेल्या आहेत एक चांगली फलंदाजी केली चांगली पार्टनरशिप करून तो यावेळेस आता मात्र रनआउटच्या रुपयांनी बाद होऊन तंबूत परतोय तर नवीन फलंदाज त्याच्या जा जागेवरती रुपेश गवारी गवारीच्या आतमध्ये आता मात्र सुरेख डिलिव्हरी चेंडू पडणार थोडंसं यावेळेस खाली राहायला गेला थोडंसं ना नाराजी व्यक्त केली यावेळेस बॅटर आपण पाहतो एंडला आहे तो म्हणजे विशाल नानकर चांगला फटका घेण्याचा प्रयत्न तर आता जरूर होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही आहे चेंडू जाईल यावेळेस निर्धाव आता मात्र काय घडते डेडबॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा रनअपमध्ये चुकला जातोय हा गोलंदाज लहू तुमडा एक चांगला गोलंदाज आहे थोडंसं भरपूर धावात्यांनी खर्च केलेले आहेत या चौथ्या षटकामध्ये आता मात्र काय करते जोरकास खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू पण थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये नोंद डॉट बॉल ची समाप्ती सांगत झालेली आहे चांगला कम बॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस लहू याच्या माध्यमातून होताना दिसतोय निर्णय षटक तो हाताळतोय षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस काय करते निश्चितच षटक संपलेला चौथ धावसंख्यता फोल्ड कव लागल्या गेले ते म्हणजे आपण जर पाहिलं तर चोपन्न धावा आणि पंचावन्न धावांचं टार्गेट यावेळेस समोर ठेवलेलं आहे ते म्हणजे साई सिद्ध स्फोट सागपाडा संघाने चांगली फलंदाजी केली अक्षय लोहार याने त्यानंतर आपण जर पाहिलं तर विशाल नानकर आणि अभिषेक पागी या तीन फलंदाजांनी भरपूर चांगला चांगल्या फलंदाजी केली आपल्या संघासाठी निशेडच आणि चांगली कामगिरी केली चोपन्न धावा बनवलेल्या आहेत आणि पंचावन्न धावांचं लक्ष्य टार्गेट आता मात्र समोर ठेवलेलं आहे चोवीस च्या पाहिजे त्या चोवी त्या धावांचा पाठला करण्याकरता जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत या येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये यानंतर होणारा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स गोख्युरे वर्सेस जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार संघाचे संघ नायक टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज विनंती असेल संघांना आई गावदेवी स्पोर्ट्स गोख्युरे वर्सेस जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे घाई करायचे

बाबू डावरे त्यांचे दा शुभ या ठिकाणी हा टॉस संपन्न केला जातो एका बाजूने आपण पाहणार आहोत वीस फुट गोखिवरे तर दुसऱ्या बाजून जय वागवाय वागुरु वागु 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 कुंभारपाडा छापासा कॉल कुंभारपाडा टीम करणं मात्र येतो एक काटा त्यांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या आमच्या दोन संघ नायकांना आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराज मानवा टॉस साहिले जिंकला सुरुवातीला करणार आहेत आज संपूर्ण संघ आहे की तुमचा की एखादा जो खेळाडू चांगला खेळ करतोय तो अनुपस्थित आहे सर्व आहेत रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर मिळेल का आपण करणार तर समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल चाळीस ते पंचेचाळीस असे कुठले गोलंदाज तुमच्याकडे आहेत निश्चित तुझा देखील विश्वास त्यांच्यावरती असेल विशाल आहे शैलेश आहे मनोज मंगेश आहे तर यस बेस्ट ऑफ लक जास्त वेल घेत नाहीये आहे त्याच्यासोबत जय वाघबा युवा ग्रुप कुंभारवाडा टीमच्या संघाने एक जोडले गेले तर टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं फिल्डिंगच घेतली असती मग तर यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करत असताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस ते पन्नास येस तुम्हाला देखील शुभेच्छा असतील तर मित्रांनो टॉस बॉक्समध्ये न्यूज असं आहे की टॉसचा निकाल आपण पहिला तर गोखवीर टीमच्या बाजूने लागला बॅटिंग करावी लागेल कुंभारपडा टीमला जाऊ आपण कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज आहेत आमचे सरकारी समलोचक मित्र मिस्टर अमित मिश्रा धन्यवाद विजय तर वेलकम बॅक आता मात्र डावाला सुरुवात बॅटर आकाश पारधी आणि गणेश गिरधोरे सज्ज झालेले आहेत धावांचा पाठलाग करण्याकरता पहिला चेंडू आता मात्र चेंडूला फोर्स के ला चेंडू चालेल कवर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन च्या वन बाउन सी मारेशा पार हा आलाय चौकार धन्यवाद तर अतिशय चांगला फटका साइडच्या दिशेने सजवलेला आहे बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे एंडला गणेश त्याच्या बॅट प्राप्त होतो आणि चौकाराने धावसंख्याचा अकाउंट आता मात्र ओपन झालेला आहे गोलंदाज रुपेश गवारी गोलंदी ट्रॅक वर एवढेच चांगला फटका सरळ बॅटने चेंडू जाईल शेप मध्ये वन डाऊन सी मारे शापार हा एक दर्जेदार चौकार धन्यवाद डिजे अतिशय चांगला क्लास फलंदाज आहे आपण जर पाहिलं तर, तर गणेश याच्या बॅट मधून लागोपाठ दोन चेंडू दोन मोठे प्रहार पाहायला मिळाले पहिल्या होती आपण पाहिलं तर फटका यावेळेस घेतलेला तर म्हणजे ऑफ दिशेने आणि आता जर पाहिलं तर, तर निशेनेच वीस शेप मध्ये फटका घेतलेला आहे दोन चेंडूवरती दोन चौकार प्राप्त करतोय गणेश आपण गणेश गिरदोली याला पाडतोय हँडला आहे वैयक्तिक आठ वरती तो खेळतोय संघाची सुद्धा धावसंख्या झाले झालेली आहे ते म्हणजे आठ धावा झालेले आहेत रुपेश गवारी नावाचा हा गोलंदाज थोडस महागडा ठरतोय हा गोलंदाज दोन चेड दोन चौकार त्यांनी दिलेले खर्च केलेले आहेत आठ धावा तब्बल खर्च करतोय आता मात्र स्टाईक मात्र चेंज केलेले आहे ओव्हर द विकेंड यावेळेस सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर धावसिंग झालेले धाव फळकावर आठ धावा दा� झालेले आहेत दोन चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल स्ट्राईक फलंदाज गणेश गिरदोल भरपूर चांगल्या प्रकारे हवा आलेल्या आहेत येताना दिसत आहेत गोलंदाज तयार पुढे चेंडू आता मात्र चेंडूला पूल केलाय चेंडू जाईल वाऱ्याच्या जा साह्याने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळला सहा धावांसाठी षटकार धन्यवाद डीजी तर अतिशय चांगली फलंदाजी टीट फॉर टॅट जशा तसे उत्तर देण्याचं काम यावेळेस करतो ना दिसतोय गोलंदाज फलंदाज गणेश गिरदोले दोन चौकारांनी एक षटकारवर खेचतोय आता मात्र काय करतोय मिस टाइम स्ट्रोक बॅट ची हवेमध्ये चेंडू चेंडूच्या चेंडू 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 खाली गोलंदाज जजमेंट अतिशय चांगलं आणि फलंदाज होईल बात तो म्हणजे गणेश गिरदोले बॅक टू द पवेलियन गॉन धन्यवाद दो तर आता मात्र काय करते पार्टनरशिप ब्रेक केलेले गोलंदाज रुपेश गवारी याने निश्चितच घातक ठरणार फलंदाज आपण जर पाहिलं तर गणेश थोडासा घातक ठरत होता निश्चितच त्याला यावेळेस बाद केलेला आहे गोलंदाज रुपेश याने गणेश याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार पहायला मिळाले चौदा धावा करून तो तंबूत परतला गेला आता मात्र नवीन फलंदाज अमित पारधी नावाचा हा फलंदाज स्टाईक एंडला असेल कमी वयाचा हा फलंदाज आहे परंतु क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे कशा प्रकारे फलंदाजी करेल गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस लोवर फुलटॉ टॉस चेंडू टाकतो चेंडू जाईल लॉंग चांगला क्षेत्ररक्षण एकच धाव यावेळेस मिळेल जास्त काही मिळणार नाहीये एका धावणे अमित पारधी स्वतःचा खाता आणि संघाची धावसंख्या पोचवतोय धाव फुलकावर पंधरा धावा लागल्या गेलेल्या आहेत आता मात्र तशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पडा संघाचे फलंदाज आहेत पुढे चेंडू आता मात्र मिस टाइम बॅट फलंदाज होईल बात तो म्हणजे आकाश पारधी बॅक टूल गॉन धन्यवाद डेजी षटक संपलेलं आहे पहिलं संख्या धाव फळकावर पंधरा धावा लागले आता मात्र अक्षय लोहार हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल फलंदाजी त्यांनी चांगल्या प्रकारे केली होती आता पाहावं लागेल गोलंदाजी कशा प्रकारे करेल हा गोलंदाज एक चांगला टॅलेंटेड गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू आहे या संघातला स्पोर्ट्स सागपा संघाचा एक चांगला गोलंदाज आहे षटकातील पहिला चेंडू असेल काय करते यावेळेस चेंडूला दिशा देतोय का काय घडते दिशेनेच चेंडू जाईल निर्धाव निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे यावेळेस खेळल्याचा होता ऑनच्या दिशेने परंतु चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने डॉट बॉल अमित पारदी स्ट्रायकला आहे वैयक्तिक एक वरती खेळतोय गोलंदाज अक्षय लोहार तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल यावेळेस फुल टॉस चेंडू चेंडूला यावेळेस ढकलतो चेंडू जाईल लाँग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ चार धाबांसाठी चौकार धन्यवाद डी तर चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये चौकाराने धावसंख्येला आकार धावसंख्या एकोणीस धावा झालेल्या आहेत फास्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत आपण जर पाहिलं तर जय हनुमान स्फोट भिड्यापा भिड्याचा पाडा संघाचे फलंदाज आहेत अमित पारदी या चौकाराने पाच वरती खेळतोय आणि रोहित त्याचा जर विचार केला अजूनसुद्धा त्याने खातं उगलेलं नाहीये गोलंदाज अक्षय लोहार काही वेगळं करण्याचा प्रयत्नामध्ये निश्चितच लोअर फुलटा चेनुट टाकला होता या गोलंदाजाने आता मात्र पुन्हा गोलनी ट्रॅक वर सज्ज होईल यावेळेस काय करते चेंडू जाईल शॉर्ट फायनल दिशेने चेंडू होतो यावेळेस फरार पायचा किती धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला चार धावा मिळतील चौकार लेग बाईचा इशारा सुद्धा आलेला आहे अतिरिक्त चार धावा मिळतील बॅटिंग संघाला चार धावाने धावसंख्या झालेल्या आहे धाफळकावर तेवीस वर ते, ते ले ले, आता मात्र पोहोचले गेलेले ट्वेंटी थ्री लॉस ऑफ टू विकेट डाऊन आपण पाहतोय अशी यावेळेस सुरुवात केली गेलेली आहे जय हनुमान स्फोट भिड्याच्या पाटासंघाने आता मात्र पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक बत्तीस धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता पायचो आहे कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण करतील ते म्हणजे जय हनुमान स्फोट भिड्या भिड्याच्या पटासंघाचे फलंदाज आहेत अमित पारदे आणि रोहित पारदे या दोन फलंदाज आहेत मैत्रिणी आत मध्ये यावेळेस फुल टॉस चेंडू चेंडूला शॉर्ट ऑन फुल केलाय चेंडू, के चेंडू जाईल डीप फाइन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ चार धावांसाठी चौकार शेला धन्यवाद पत्र जर काय निश्चित पाहिलं तर थोडस वेरिएशन करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अक्षय लोहार याचा परंतु थोडासा नियंत्रण नव्हता हा गोलंदाज खराब गोलंदाजी करताना दिसतोय या षटकामध्ये धाव संख्या सत्तावीस वर पोचली गेलेली आहे आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्रक्षण एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये एका धावाने धावफळक अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत अतिशय चांगली फलंदाजी होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये पुढे चेंडू यावेळेस समेस टाइम स्ट्रोक चेंडू जाईल शॉर्ट फायनलच्या दिशेने एक धाव पूर्ण चांगला क्षेत्रक्षण सुरेख फेकी फक्त आणि फक्त एक धाव मिळेल एका धावाने धावफळक एकोणतीस वरती पोहोचले गे गेलेले आहे आता मात्र षटक संपलेले आहे दुसरं धावसंख्य धाव फळकावर लागल्या गेल्या ते म्हणजे एकोणतीस धावा आता मात्र बारा चेंडूचा खेळ शिल्लक बारा चेंडू मध्ये पाईस आहे किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता ते म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स संघाला याची माहिती लगेच आमच्यापर्यंत पर्यंत पोहचली जाईल सव्वीस धावांची गरज बारा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये तेरा धावांची सरासरी यावेळेस राखावी लागेल दोन फलंदाजांना जय हनुमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा संघातील फलंदाजांना आता मात्र प्रत्येक षटकामध्ये तेरा धावांची सरासरी यावेळेस राखावी लागेल जर हा सामना विजय व्हायचा असेल तर त्याच्या संघाला आता मात्र जर पाहिलं तर थोडस आव्हान या वेळेस थोडस कठीण झालेलं आहे गोलंदाज विशाल नानकर हा गोलंदाज पॅव्हलिनियन कडून सुरुवात करेल षटकातील पहिला चेंडू असेल एंडला फलंदाज रोहित पारदी हा फलंदाज स्टाय एंडला असेल पहिला चेंडू आता मात्र चेंडूला शॉट ऑन पोल केलाय चेंडू जाई लालँग द कार्पेट मेडविकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्रक्षण अतिशय चांगला क्षेत्रक्षण झालेला आहे बॅकअप फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या एका धावने धावफळ्या तीसच्या घरामध्ये पोचले गे गेलेले आहे याच प्रकारचं क्षेत्रक्षण याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल चांगली मेहनत त्यांना करावी लागेल जर हा सामना जिंकायचा सा असेल तर साकपाडा या संघाला पुढे चेंडू यावेळेस काय बॅकफुट बॅकफूटमध्ये येऊन चेंडूला कट करतोय चेंडू जाईल कवर पॉइंट क्षेत्रामध्ये एकच मिळेल जसं काही मिळणार नाही प्रयत्न मात्र मोठे फटके मारण्याचे आहेत परंतु यावेळेस थोडस अपयशी ठरतात हे दोन मॅटर्स अमित पारदी आणि रोहित पारधी हे दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल नानकर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय दोन चेंडूमध्ये दोन धाव आणि खर्च केलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही समोरील फलंदाजांना आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल द विकेटने यावेळेस सा, राईटर प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये चेंडू जाईल गोलंदाजी होताना दिसते ते म्हणजे विशाल नानकर या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी एक निर्णायक षटक हातलतो हा गोलंदाज साई श्रद्धा स्पोर्ट्स साखप संघाचा गोलंदाज आहे भरपूर चांगला त्याच्याकडे अनुभव आहे चांगला क्लास दर्शवतोय या षटकाच्या माध्यमातून तीन चेंडू त्याने डिलिव्हर केले तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त दोन धाव्याने खर्च केले आहेत आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल वर पे चेंडू काय करते चेंडू थोड़ा खाली राहिला गेला सब मारिन डिलिव्हरी चेंडूची नोंद भरपूर चांगल्या गोलंदाजी भरपूर चांगली शतरक्षण होताना दिसत या तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटक तो हाताळतोय गोलंदाज विशाल नानकर चार चेंडू टाकून झालेले आहेत षटकातील पाचवा चेंडू असेल फलंदाज काहीच समजत नाही फलंदाज रोहित याला मात्र चांगला चांगला फटका कनेक्शन चेंडू जाईल एक धाव मात्र कंप्लीट चांगला क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड होईल फेकी होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला एका धावाने धाव फळक आता मात्र बत्तीस वर पोहोचली गेलेल्या थर्टी टू लॉस ऑफ टू विकेट आपण पाहतोय अतिशय चांगला दर्जेदार सामना पाहायला मिळतोय इकडच्या प्रेक्षकांना आता मात्र सात चेंडूचा सा खेळ शिल्लक तेवीस धावांची गरज असेल सामना जिंकण्यास साडी गोलंदाज विशाल नानकर तयार षटकातील शेवटचे चेंडू असेल आता मात्र चांगला फटका चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला क्षेत्रक्षण दोन धावा कम्प्लीट केल्या केलेल्या दोन्ही फलंदाजांनी धाव संख्या दोन हॅलो <coughs> दोन धावाने धाव संख्या फलक चौतीस वरती पोहोचली गेले गेलेली आहे षटक संपलेले तिसरं धावसंख्या धाव फडकावर चौतीस धावा लागलेल्या आहेत आता मात्र सहा चेंडूचा खेळ शिल्लक सहा चेंडू मध्ये पाहिजे आहे एकवीस धावांची गरज ट्वेंटी वन रिक्वायर्ड रन्स इन द सिक्स बॉल रेमेनिंग सहा चेंडूचा खेळ शिल्लक एकवीस धावांची गरज पाहिजे आहे इक्वेशन थोडासा कठीण झालेला आहे समीकरण थोडासा बदललेलं आहे सहा चेंड शिल्लक धावांची गरज आता मात्र गोलंदाज राकेश नावाचा हा गोलंदाज स्लॉक ओव्हर टाकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे डेथ ओव्हर हे षटक आहे चांगली गोलंदाजी करावी लागेल एकवीस धावा डिफेंड कराव्या लागतील या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झाले धन्यवाद धन्यवाद यावेळेस जरा थोडासा अडथळा आहे वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत चेंडू टाकून तीन चेंडूचा खेळ शिल्लक सतरा धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता गोलंदाज तयार राकेश खुताळी चौथा चेंडू यावेळेस चांगला फटका चेंडूला चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी षटकार निश्चितच वाऱ्याचा वेग एवढेच वाढलेला आहे अचानक वाढलेला आहे आणि त्या वाऱ्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे वापर करताना दिसतात बॅटर आपण पाहतोय ते म्हणजे रोहित हा फलंदाज चांगला वापरता केलेला आहे वाऱ्याच्या सायन चेंडूला टोला होता चेंडू जाईल मेड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी षटकार येतोय आणि आता मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे अकरा धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी शटकतीला पाचवा चेंडू असेल गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वर राईटर विकेटने फलंदाज रोहित पारदी स्ट्राईक असेल आता मात्र काय करते चेंडू जाईल यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने खराब इशार आलेल्या पंजाचा फोर प्लस वन एकंदरीत पाच धावा मिळतील खराब गोलंदाजी या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये बिमर चेंडू टाकला होता गोलंदाजाने आणि पंचाच्या माध्यमातून नोचा इशारा आलेला आहे एकंदरीत पाच धावा मिळतील भरपूर खराब गोलंदाजी चुकी झालेली आहे आणि पायीच आहे चुकी कशा प्रकारे सुधारतील सुधारेल हा गोलंदाज आपण पाहतोय राकेश खुतारी महत्वाचा हा मॅच आहे खराब गोलंदाजी टाकताना दिसतोय निर्णायक षटक आहे दोन चेंडूचा खेळ शिल्लक सहा धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता पाहिजे काय घडते काय बिघडते गोलंदाज ते विकेट विकेटने षटकातील पाचवा चेंडू असेल यावेळेस काय करते चेंडू जाईल अलँग द कार्पेट चेंडू जातो ट्रॅव्हलत लाँग शॉर्ट लेक क्षेत्रामध्ये दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मिळणार नाहीयेत एकही धाव पाच धावांची गरज एक चेंडू आणि पाच धावांची गरज गोल्डन षटकार मारावर लागेल फलंदाजांना सामना जिंकायचा असेल तर जाहीर स्पोर्ट्स भिड्याचा पाडा संघाला गोल्डन षटकाराची गरज आहे पाहिजे आहे कशा प्रकारे हा मॅच संपेल गोलंदाज तयार गणेश शेवटचा चेंडू आता मात्र चांगला फटका हा वाई सफर चेणू काल काली क्षेत्र काय करतात आणि वेलकम षटकार फॉर जैन वान स्फोट भिड्याचा पडा आणि सामना मात्र यामुळे जिंकलेला आहे जैन वान स्फोट भिड्याचा पडा या संघाने गोल्डन षटकार मारलेलं आहे बॅटर पण बाईला निश्चिरे अमित फारदी याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे अतिशय चांगली मॅच झाली अतिशय चांगला सामना सा, रंगला गेला चांगली बॅटिंग केली नाबाद राहिला हा फलंदाज षटकार मारून आपल्या संघाला विजय त्याने प्राप्त करून दिलेला आहे आणि सामना मात्र विजय होतो तो म्हणजे जहनमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा कॉंग्रेचुलेशन जयनमान स्पोर्ट्स भिड्याचा पाडा संघ आणि हार्ड लक साई श्रद्धा साकपाडा संघ साईश्रद्धा साकपाडा संघाने आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित झाला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय अतिशय चांगला मॅच पाहायला मिळाला या स्पर्धेच्या